मित्रांनो, आपला आता सध्या आपल्या फार्म वर जायला अशा पद्धतीने जुगाड आहे सध्या इकडे. आणि हा आता पूर्ण इकडे शेत भरली आहे, तिकडे भरली, हे झाली इकडे भरली. आणि इथलं बघा, आम्ही छत्री आणायला विसरलो, अशा त्यांनी जुगाड केला किडच्या गोणी होत्या कारमध्ये तर. आणि हा असा पूर्ण असा रस्ता आहे आपला. पुढल्या वर्षी आपण हा रस्ता बनवणार आहेत. आणि इकडे बघत असाल तर आपला पूर्ण असा फार्म, म्हणजे आता शेतं इकडे बघत असाल तर भरपूर अशी शेतं आता भरल्यात. आणि आपल्या फार्मची काय कंडिशन आहे आजची ते आपण बघणार आहेत. आणि आम्ही आल्यावर लगेच लिओ तिकडे मस्तपैकी ओरडायला लागला आहे. आणि अशा पद्धतीने आता बघत असाल तर पूर्ण अशी फार्मच्या आता आपण ही एवढी भरणी केली, त्याच्यामुळे आपल्या फार्ममध्ये शक्यतो नसणार आहेत, म्हणजे पाणी वगैरे जास्त भरलेलं नसणार आहे. तरी बघूया काय कंडिशन आहे. आणि लिवो, अरे बघा हा आमचा लिवो आहे पामोलियन. आणि खूप असं मस्ती लागल्या करायला, काल आलोच नव्हतो ना फार्मवर त्याच्यामुळे. मित्रांनो, आता आपण फार्ममध्ये आलो आहे. आणि तुम्ही आता बघत असाल तर फार्ममध्ये सध्या बऱ्यापैकी आहे, म्हणजे एवढं काही पाणी साचलेलं नाही आहे. आणि तसं बघायला गेलंच तर इकडे थोडंसं जास्त पाणी आहे, ड्रेनेज आहे. तो आपण जाऊन बघूया की नक्की तिकडून पाणी बाहेर जातं आहे की जात नाही. आणि ही आपली टॉयलेटची टाकी, इथे पाणी साचलं आहे ॲक्च्युली उतार आहे म्हणून. त्यानंतर इकडे ह्या पोर्शनला भरपूर असं पाणी साचलं आहे. आणि गवत बघत असाल तर पूर्ण गवत खूप मोठं मोठं झालेलं दिसतं आहे. आता आपला सुबापुळे. आणि आता आपल्याला ड्रेनेज, आपला इथे ड्रेनेज आहे. हा बघा, हा ड्रेनेज आहे. आणि इथे आता बऱ्यापैकी पाणी आपलं जातं आहे. आणि हे एवढं पाणी साचलेलं आहे इकडे. तर आपल्याला हे जे हा जो पोर्शन इकडून येतो आहे, तर ह्या पोर्शनला इथे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. कारण इथून आपल्याला थोडं खोदून घ्यायला लागेल. आणि अशा पद्धतीने सध्या आपला फार्म आहे. आणि आजूबाजूच्या बेडची कंडिशन, ही दोन बेड फुल ओव्हरफ्लो झालेले आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला आता हे दोन बेड बघूयात काय कंडिशन आहे. आणि जास्त ओव्हरफ्लो झालाच तर कदाचित ह्या पूर्ण पोर्शनला नुसता आजूला आजूलाच होणार आहे. इकडे हा बघा, हा फुल भरलेला इकडे आजूला. आणि हा आता ओव्हरफ्लो झाला इकडे, इकडेसुद्धा ओव्हरफ्लो झालेलं आहे. म्हणजे खूप जास्त आजूला तयार झाला आहे. आणि आता बघत असाल हा पूर्ण ओव्हरफ्लो झाला आहे इकडे. बापरे, बऱ्यापैकी. आता हा आजूला घेऊयात. आणि हे जे दोन बेड झालेत, मित्रांनो कमेंट आले होते की आवळ्याचा पाला कोंबड्या खातात का. तर मित्रांनो, आवळ्याचा पाला नाही, पण हे भविष्यात मोठं झालं ना झाड की ह्याची पानं तर नाही का, पण जे फळं येणार आहेत त्याला ती खूप आवडीने अशी खातात कोंबड्या. त्याचा हा जो आजूला आहे तो आपल्याला ह्या बेडमध्ये आता टाकून घेऊयात, जेणेकरून आता ह्या बेडला पण आपल्याला ड्रेनेज करायला लागणार आहे. अशा पद्धतीने आता टाकून देऊयात. ह्या बेडलासुद्धा ड्रेनेज करून घेतो, ओव्हरफ्लो जो झाला आहे. आपल्याला ह्या साईडला कुठेतरी एक होल पाडावं लागेल. ह्या साईडला होल पाडतो, इकडे एक होल पाडतो, दोन होल पाडून टाकतो. आणि त्या बेडचे जे आहेत ते ग्रेनेट आपण पूर्ण आता काढून टाकणार आहे. ग्रेनेट ठेवणार नाही आहे त्याला, जेणेकरून चांगल्या पद्धतीने आजूला आपला ग्रो करेल. आणि तो खूपच ओव्हरफ्लो झाला आहे, म्हणजे एक आता घमेला घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण भरतो हे बघा एवढा असा. आणि आता बघत असाल तर मस्त आजूला झाला आहे, पूर्ण हिरवागार असा. आणि पावसाळ्यामध्ये खूप चांगली अशी ग्रोथ होती आजूलाची. आणि हा आपला पूर्ण ग्रेनेट जरी. आणि आता ते बघत असाल तर पूर्ण एरियाला आपलं ग्रेनेट हे मारून झालेलं आहे. आणि आपली तिकडे आता डक पॉन्डमध्ये आपली बदक पाण्याची मजा घेताना, म्हणजे पूर्ण दिवसभर ती ह्याच्यामध्येच असतात. आता ही बघू शकता तुम्ही,
ही आपली बदक आहेत आणि त्यांची खूप मजा आहे, म्हणजे त्यांना हे असंच पाणीच पाहिजे आणि पूर्ण पावसामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ती मजा घेत आहेत. आणि हा आपला पूर्ण अट्रॅक्टिव पॉईंट. आणि गणेश कायतेल सरांनी आपल्याला सांगितलं की याच्या बाजूला पूर्ण शोभिवंत वगैरे अशी झाडं लावून घ्या, तर नक्कीच आपण ती सुद्धा आपण ट्राय करूयात, जेणेकरून आपला जो डक पॉईंट आहे तो खूप भारी असा दिसणार आहे. आणि आता आपले इकडे तुम्हाला कुठेही कोंबडे दिसत नसतील, तर आपल्या कोंबडे आता पाऊस आहे त्याच्यामुळं आता इकडे असतात, पण बहुतेक आता इथे पण नाही आहेत, तर त्याच्यामुळं पूर्ण अशा आतमध्येच असतील. आणि आज इकडे वायरचं काम चालू केलं आहे, वडिलांनीच पूर्ण केलं आहे. आणि आता इकडे बघत असाल तर इकडे पूर्ण अशा आपल्या कोंबड्या आता पूर्ण इकडे बसलेल्या आहेत आणि खाद्य आहे, पाणी आहे. पाण्यामध्ये आपल्याला सध्या द्यायचा आहे तो आपला देशी काढा, अशा पद्धतीने देऊ शकता तुम्ही, काढा देऊ शकता. आणि काढा कसा बनवायचा तो आपला उद्याचा बहुतेक व्हिडिओ येणार आहे, उद्या कदाचित शूट होऊ शकतो आपला व्हिडिओ, तर तो व्हिडिओ आलाच. आपला ऑलरेडी एक चॅनलला आहेच, तरी पण आपल्याला पुन्हा आपल्याला एक नवीन पद्धतीने आपल्याला काढा बनवायचा आहे आणि तोसुद्धा आपण काढा देऊयात. आता सगळ्या कोंबड्या आणि तिकडे जे दिसतं आहे तुम्हाला त्या साईडला पूर्ण असा मी तूस वेगळा केला, जेणेकरून कसं आहे की तो ओला झाला आहे, त्या साईडला आपण तुम्हाला दिसत आहे पूर्ण आरपार दिसत आहे. इकडे आपल्याला ताडपत्री लावायची होती, राहुलने आपल्याला अजून ताडपत्री पोस्टाने पाठवणार होता, अजून काय त्यांनी पाठवली नाही आहे. तर कसं आहे की ही भिंत तुम्हाला ओली दिसते, तर ही पूर्ण आपल्याला पॅक करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला जो तूस आहे तो ओला होणार नाही. आणि जर तूस ओला झाला असता आपल्या पक्षाला लंगडा पण येऊ शकतं किंवा मग कॉक्सिडिओसिस म्हणजे रक्ती हगवण येऊ शकते, तर त्यासाठी आपल्याला शक्य होईल तेवढं हे करायचं. आणि पक्षी एवढा भिजूनसुद्धा एक दोन पक्षी आपल्याला सुस्त वाटतात, बाकी जे आधीच देवीचे रोगाचे आहेत तर ते थोडेफार नॉर्मल सुस्त वाटतात, बाकी पूर्ण पक्षी एकदम फ्रेश वाटतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि काढा द्यायचा आहे, काढा कंटिन्यू तुम्ही, आता सध्या पाऊस आहे तर तुम्ही 3 दिवस तरी कंटिन्यू देऊ शकता. आणि अशा पद्धतीने आता आपल्या ह्या कोंबड्या पूर्ण अशा बसायला लागल्यात, म्हणजे बाहेर आता फक्त एकच कोंबडी आहे, बाकी तुम्ही बघत असाल तर 3 पूर्ण कोंबड्या ह्या भिजलेल्या आहेत पावसाने. आता इकडे बघत असाल ही सुद्धा भिजलेली आहेत, ही छोटी छोटी पिल्लं आहेत ही सुद्धा भिजलेली आहेत. तर अशा पद्धतीने सध्या सगळं पूर्ण कोंबड्या त्या बांबूवर बसायला लागल्यात आणि बहुतेक पक्षी सगळे भिजलेले आहेत, तर अशा पद्धतीने पूर्ण हे करू शकता. काढा तुम्हाला द्यायचा असेल देऊ शकता किंवा त्याच्या ठिकाणी इंड्रोसिन BSसुद्धा देऊ शकता, त्याचाही खूप असा रिझल्ट आहे. आणि आता पण इकडे आपल्याला कुत्रीला आपल्याला शिफ्ट करायचं आहे, त्याचबरोबर सांगायचं झालंच तर आपल्याला ते ड्रेनेज करून घ्यायचं आहे. आणि बाकी पूर्ण ओके आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे सगळ्या ठिकाणी. आता पाण्याचं इकडेसुद्धा ड्रेनेज आपल्या व्यवस्थित आहे, हे पाणी इकडे स्टॉप होतं आहे, तर हे पाणी आता कुठेतरी काढायला लागणार आहे आपल्याला. आणि तिकडे जे पाणी साचतं आहे तर ते आपल्याला आता थोड्या वेळाने ते करून घेतो. आपल्याला दुसरं काम राहिलं ते आजोल्याचं, आजोल्याला होल पाडायचे ते सुद्धा करून घ्यायला लागेल. विचार करते की पूर्ण कैचीने एखादा मोठा होलच करून टाकतो त्यांना प्रत्येक, म्हणजे पाणी प्रॉपर असं होत ड्रेनेज होत राहणार आहे. अशा पद्धतीने सध्या पूर्ण काम हा व्यवस्थित तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चालू आहे. आणि आपली डग खूप मजा घेतात, आता इकडे दिसत असेल तुम्हाला तर खूप मजा घेतात ते डग. आणि बाकी आता इकडेसुद्धा ओला झालं आहे, हे इकडे कोंबड्याहून थांबतात म्हणून इकडे ओलं होतं आहे. तर आता आपण आता इकडे आपली शेरीची पिल्लं आहेत, इकडे सशेसुद्धा आहेत आणि सशांना आपण आज मका खायला दिला आहे, पूर्ण मकासुद्धा दिला आहे. आता इकडे बघत असाल तर पूर्ण मका दिला आहे खायला, आणि इकडे हा सुद्धा मका दिला आहे, दोन्ही मका दिला आहे. आणि आता त्यांनी बहुतेक खायला सुरुवातसुद्धा केलेली आहे. आणि थोडं पाणी येतं इकडे, तर आपल्याला ताडपत्री इकडे आपण अशी लावली होती, आपल्याला अजून ताडपत्री लावावी लागेल किंवा मग आपण पुढल्या वर्षी आपण इकडे 10 फुटी आपण डायरेक्ट मंडपच टाकून घेऊयात, जेणेकरून पाण्याचा कुठला आपल्याला त्रास राहणार नाही. तर अशा पद्धतीने आता ही टाकीसुद्धा उलटी करून ठेवली आहे, आपल्याला तिकडे टाकायची. आणि वरती आपण जे नटबोल्ट लावलेत तर त्याच्याने प्रॉपर असा
ते फिट झाले नसावेत, कारण त्याच्यातून थोडं थोडं पाणी आपल्या शेडमध्ये खाली पडते. तर हे सगळे सध्या फार्मचा पूर्ण असा अपडेट आहे. पावसामध्ये काय काय आपण आता नियोजन केलं पाहिजे. तुम्हाला गवत भरपूर असं दिसत असेल. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.